शिंदेंकडून चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. महिला आयपीएस अधिकाऱ्यांचा या एसआयटीमध्ये समावेश असेल. या सगळ्याबाबत मुख्यमंत्री दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती. आणि आता या सगळ्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून भंडारा बलात्कार प्रकरणाची दखल घेण्यात आलेली आहे आणि एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. तेव्हा महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या समावेशासकट आता ही एसआयटी स्थापन होईल आणि भंडाऱ्यातली जी घटना घडलेली आहे जी अमानुषतेला कळस आणणारी आहे, अमानुषतेचा कळस गाठणारी अशी ही सगळी घटना आहे. तर याचीच दखल आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि एसआयटी मार्फत आता चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. भंडाऱ्यामधली ही सगळी घटना होती ज्यामुळे महाराष्ट्र सुन्न झालेला होता. भंडाऱ्यातल्या घटनेचा जो घटनाक्रम होता तो देखील आपण पाहूया. पतीसोबत विभक्त झालेली 35 वर्षीय महिला ही गोंदियात बहिणीकडे आली होती. बहिणीशी भांडण झाल्यानं 30 जुलै रोजी रात्री ती आईकडे जाण्यासाठी निघाली. वाटेत आरोपीनं तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. आरोपीकडून महिलेला गोंदियाच्या मुंडीपार जंगलात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केले. दुसऱ्या दिवशी 31 जुलै रोजी पळसगाव जंगलात नेऊन पुन्हा अत्याचार केले आणि तिला जंगलातच सोडून पलायन केलं. पीडित महिला जंगलातून भंडाऱ्यातील कन्हाळमोह गावात पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्याशी तिची भेट झाली. घरी सोडण्याच्या बहाण्यानं दुसरा आरोपी आणि त्याच्या मित्राकडून 1 ऑगस्ट रोजी पुन्हा या महिलेवर बलात्कार करण्यात आला. पीडित महिलेला कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ विवस्त्र अवस्थेत सोडून या आरोपींनी पळ काढला. पीडितेला पाहिल्यानंतर नागरिकांकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आणि यानंतर नागपूरच्या रुग्णालयात तिला दाखल केलं आणि आता सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या सगळ्याबद्दलचे आता अपडेट आपण जाणून घ्यात. अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे. अक्षय, या सगळ्याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे, त्यांनी हे आदेश देताना नेमकं काय म्हटलंय? मुख्यमंत्र्यांनी जी दखल घेतली आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले की एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे आणि एसआयटीमध्ये महिला आयपीएस अधिकारी असणार आहेत ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी चौकशी होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांनी पोलीस महासंचालकांशी देखील फोनवर बातचीत केली आहे आणि या प्रकरणामध्ये जी पीडित महिला आहे तिला कोणत्याही प्रकारची कमी पडू देऊ नका असे देखील आदेश दिलेले आहेत. पूर्णतः तिला सहकार्य करा, त्याच्याबरोबरच तिला वैद्यकीय जी मदत लागेल ती देखील पूर्णतः पुरवा असे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. सोबत जी एसआयटी चौकशी नेमलेली आहे त्या एसआयटी चौकशीमार्फत साईड बाय साईड हा तपास सुरू राहील आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत पुढे नेलं जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि व्यवस्थित आणि सखोल चौकशी करून लवकरात लवकर हे प्रकरण जे आहे ते न्यायालयात नेऊन त्याच्यावर निकाल लावण्याचे देखील आदेश हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले. अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर महत्त्वाच्या 50 बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा पाहूया.